भगवी वस्त्र परिधान केल्याने पुरोगाम्यांनी समजून घेतले नाही आणि भगव्या वस्त्रांमुळे विवेकानंदांना आपले मानणाऱ्यांनीही विवेकानंद पूर्ण समजून घेतले नाही, हे दुर्दैव आहे, असं प्रतिपादन लेखक आणि विवेकानंद यांचे अभ्यासक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केलंय. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त स्वामी विवेकानंदांची खरी ओळख या व्याख्यान आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. डॉक्टर दाभोळकर यांनी स्वामी विवेकानंद यांची अनेक अपरिचित पैलूंची ओळख करून दिली आहे. गोहत्या, जरट विवाह, पुरोहितशाही, स्त्री पुरुष समानता याबाबत विवेकानंद यांची मते परखड होती असं दाभोळकर यांनी विवेकानंद यांच्या भाषणांचे पत्रांचे संदर्भ देत सांगितलंय. आणि त्या दिवसाचं वर्णन त्यांनी लंडन येथे स्वामी विवेकानंद या आपल्या ग्रंथात केलेला आहे. तो म्हणतो, माझा भाऊ खूप दमला होता, तो विश्रांती घेत होता, श्रोत्यांना वाटत होतं त्याची बहुतेक योगा व्यासन काहीतरी चाललेलं आहे, परंतु त्याची डुलकी लागली होती. तो म्हणतो, माझ्या भावाने डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं आणि म्हणला, भाऊ मला ओळखलंस का? आणि पुढे म्हणाला, मी सेंट पॉल प्रमाणे धर्माचं वेड पांघरलेला आहे, विचारवंत. धर्म वेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही, हे शब्द महेंद्रनाथाने लिहिलेले आहे.